जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी सन 2018-19 या वर्षातील ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या 5% दिव्यांग विकास निधीचे वाटप करण्यात आले. सरपंच रवींद्र भापकर, उपसरपंच व सदस्य यांच्या हस्ते या निधीचे वाटप करण्यात आले. एकूण 34 दिव्यांग बांधवांना यावेळी प्रत्येकी 1200 रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले. ज्या दिव्यांगांच्या नावावर मिळकत आहे अशा व्यक्तींची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे व शासनाच्या विविध प्रकारच्या योजना ग्रामपंचायतीतर्फे राबवल्या जातील अशी माहिती यावेळी ग्रामविस्तार अधिकारी आर.के. चांदगुडे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमासाठी उपसरपंच पद्मनाथ कडाळे, सुदाम मदने, अविनाश बनसोडे, कृषी सहायक आर.डी. कदम, बापू कडाळे, सुनील लडकतसह ग्रामस्थ तसेच दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी काशीनाथ पिंगळे, बारामती.